इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग 2 सराव संच 4.2 मधील पहिली काही उदाहरणं. या उदाहरणांमध्ये वर्तुळाला स्पर्शिका काढण्याविषयी प्रश्न दिलेले आहेत. चला मग बघूया प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला आहे, केंद्र पी असलेल्या व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजेच एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या 3.2 सेंटीमीटर आहे आणि त्याचा जो केंद्रबिंदू असणार आहे त्याला पी नाव द्यायचं आहे. चला मग आपण पट्टीच्या सहाय्याने या ठिकाणी अंतर घेऊया कंपासमध्ये 3.2. तर हे मी माप घेतलेलं आहे 3.2. आता एक छानस असं आपण या ठिकाणी वर्तुळ काढून घ्यायचं आहे. आता वर्तुळ काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो केंद्रबिंदू या ठिकाणी मिळालेला आहे त्याला नाव द्यायचं आहे पी. आता पी वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. म्हणजे वर्तुळावर कुठंतरी एम बिंदू आहे, त्याच्यातून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. मग आपण समजून घेऊ, तो एम बिंदू इथं आहे, त्याला नाव देऊ एम. आणि आता या पी आणि एमला जोडणाऱ्या एक बिंदूतून एक किरण काढूया. अशा पद्धतीने आपण एक किरण काढला. आता पुन्हा एकदा आपल्याला कंपासच्या मदतीने थोडंसं अंतर घ्यायचं आहे अंदाजे, आणि एम बिंदूवर पी आणि एमपेक्षा कमी अंतर घेऊन इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला कंस मारून घ्यायचे. आता पुन्हा या कंसा आणि एममध्ये जेवढं अंतर आहे त्यापेक्षा जे थोडं जास्त अंतर घ्यायचं आणि वरती एक कंस मारायचा हलक्या हाताने आणि खाली एक कंस मारायचा. कंपासचं टोक उचलून इकडच्या कंसावर ठेवायचं आणि पुन्हा तीच प्रक्रिया करायची वरती आणि खाली. आता बघा, आपल्याला या ठिकाणी हे जे कंस छेदत आहेत त्यांच्या या बिंदूंमधून जाणारा एक रेषाखंड काढायचा आहे आणि हीच असणार आहे आपली या वर्तुळाची स्पर्शिका. हा होता प्रश्न पहिला. मित्रांनो, दुसरा प्रश्न देखील असाच आहे. याच्यात दिलेलं आहे की 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा, त्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. चला मग जसा प्रश्न पहिला आहे तसाच दुसरा देखील आहे. या ठिकाणी आपण 2.7 सेंटीमीटर त्रिज्या हे माप कंपासमध्ये घेऊया. हे आहे 2.7. आता आपण एक वर्तुळ काढूया. या वर्तुळाला केंद्रबिंदू कोणता असणार आहे, त्याचं नाव काय असणार आहे हे दिलेलं नाही, तर आपण केंद्रबिंदूला ओ नाव देऊया. त्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून, मग तो बिंदू कुठेही असू शकतो, आपण याच बाजूला तुम्हाला समजावं म्हणून पुन्हा आकृतीचं रिपिटेशन होईल. या बिंदूतून जाणारा एक किरण काढला, या बिंदूला काहीतरी नाव दिलं, ए नाव देऊया. पुन्हा आपल्याला तीच प्रक्रिया रिपीट करायची आहे. काय करायचं आहे की ए आणि ओ हे जेवढं माप आहे त्या मापापेक्षा थोडंसं कमी माप घ्यायचं आणि दोन्ही बाजूला कंस मारायचे. कंपास स्लिप झालेलं. आता थोडं अंतर वाढवून
एक वरती आणि एक खाली कंस मारायचा, इकडच्या बाजूच्या कंसावर ठेवून वरती आणि खाली कंस मारायचा. दोघं बाजूला कंपासचं टोक ठेवून वरती खाली कंस मारल्यानंतर दोघं कंसांना छेदणारा जे बिंदू आहेत त्या बिंदूतून जाणारा एक रेषाखंड काढला की आपल्याला ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका मिळणार आहे. तर मित्रांनो, सोपा आहे. सर्वप्रथम दिलेल्या मापाचं वर्तुळ काढणे आणि त्या वर्तुळावर बिंदू ठेवणे, त्या दोघं बिंदूतून जाणारा रेषाखंड किंवा किरण काढणे, त्या किरणवर त्या दोन बिंदूंपेक्षा कमी अंतर घेऊन दोन्हीकडे कंस मारणे, दोन्ही कंसांमधून माप वाढवून वरती आणि खाली कंस मारणे आणि त्या कंसातून जाणारा एक रेषाखंड काढणे. याच पद्धतीने आपण वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो, स्पर्श करणारी. ही आहे वर्तुळ केंद्राच्या मदतीने स्पर्शिका काढण्याची प्रोसेस. पुढील काही उदाहरणांमध्ये आपण पुन्हा पाहूया, वेगळी उदाहरणं आहेत ती पण आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.